जैक आणि बीनस्टॉक। एकदा एक लहान मुलगा होता जो आपल्या आईसोबत गावाशेजारच्या लहानच्या घरात राहायचा। त्यांच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं। जगण्यासाठी त्यांनी सगळं काही विकलं होतं। त्यांच्याकडे फक्त एक गाय शिल्लक राहिली होती जी त्यांना दूध द्यायची। ते इतके गरीब होते की कित्येकदा जॅक आणि त्याची आई उपाशीच झोपायचे। जॅक रोज सकाळी गायीची धार काढायचा, पण गायीने दूध द्यावं म्हणून तिला चारा घालावा लागायचा आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते। जॅकच्या आईने काहीतरी विचार केला। ती जॅक कडे गेली आणि तिने त्याला सांगितलं, आपण आपली एकुलती एक गाय विकून टाकू। ठीक आहे आई। जॅक गाय विकायला बाजारात निघाला आणि वाटेत त्याला एक मजेशीर म्हातारा माणूस भेटला। सुप्रभात जॅक। सुप्रभात। ही गाय घेऊन तू कुठे निघालायस लहान मुला? मी बाजारात निघालोय ही गाय विकायला। अरे बाळा, तुला यासाठी जास्त दूर जायची गरज नाहीये। गाय मला दे, मी खरेदी करतो। पण तुम्ही मला माझ्या गायीच्या बदल्यात काय द्याल? अरे माझ्याकडे तुझ्यासारख्या चांगल्या मुलासाठी एक चांगलाच प्रस्ताव आहे। आणि ते काय बरं? मी तुला माझ्याकडच्या 5 जादूच्या बिया देईन, बघ। जॅक खूपच गोंधळून गेला। या बिया तर सामान्य बियांसारख्या दिसत नाहीत। त्या बिया खूपच विचित्र दिसत होत्या। त्या मोठ्या होत्या, कोणत्याही सामान्य बियांपेक्षा मोठ्या। मला या बिया नकोत। या बियांचं मी काय करणार? या साध्या सुध्या बिया नाही आहेत छोट्या मुला, या जादुई आहेत। जादुई? खरच? पण या काम कसं करतात? या तर खूपच जादुई आहेत। जर का तू रात्री यांना पेरलंस ना, तर सकाळपर्यंत या उगवून आकाशाला भिडतील, बघ। जॅकला विश्वास पटला। त्यांनी बियांच्या बदल्यात गाय देऊन टाकली, कारण त्या बिया जादुई होत्या। आता गायीचा व्यवहार झाल्यामुळे या बिया तुझ्याच आहेत मुला। आपल्या आईला बिया दाखवण्यासाठी जॅक उतावळ झाला होता। घरी पोहोचल्यानंतर जॅकने हसत हसत आपल्या खिशात हात घातला। आई जरा या बिया बघ, या जादुई आहेत। काय? तू या विचित्र दिसणाऱ्या बियांसाठी तुझी गाय विकलीस? हो अर्थातच आई। तू काही बियांसाठी गाय विकलीस? तू इतका मूर्खपणा का केलास? आई खूपच संतापली आणि तिने त्या बिया खिडकीच्या बाहेर फेकून दिल्या। किती मूर्खपणा म्हणायचा याला? जॅक खूपच उदास होता। तो पोटमाळ्यावर असलेल्या त्याच्या खोलीकडे धावला आणि स्वतःशीच विचार करू लागला। मी इतका मूर्ख कसा असू शकतो? मी त्या बियांसाठी गाय विकून टाकली। तो अंथरुणात रडला आणि झोपी गेला। तो रात्री जेवलाही नाही। दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला। जॅक जागा झाला आणि त्याने खिडकीच्या बाहेर पाहिलं। तो आश्चर्यचकित झाला। त्याने एक जादुई वेल बघितली जी आकाशापर्यंत पोहोचत होती। अरे बापरे, म्हणजे त्या बिया खरंच जादुई होत्या। त्याने त्या जादुई वेलीवर चढायचा निर्णय घेतला। ती वेल खूप आणि खूप उंच अशी आकाशापर्यंत वाढली होती। बिचारा जॅक खूप खूप उंच चढला। त्याने पाहिलं की ढग तरंगत आहेत। हे किती छान वाटतंय! इतक्या वरून सगळं काही किती छोटं दिसतंय। जसं तो आणखीन थोडा वर चढला, तो एका सोनेरी दरवाजापर्यंत पोहोचला जे सूर्यकिरणांनी चमकत होत। जसजसा तो पुढे गेला, तो दरवाजा उघडला। हे आकाशातलं साम्राज्य होत जे जादूई होत। त्या राज्याचं सौंदर्य पाहून जॅक आश्चर्यचकित झाला। जसा तो त्या राज्यात घुसला, त्याने एका भयंकर महाकाय माणसाला पाहिलं जो खुर्चीवर झोपला होता। या वेलीवर चढल्यानंतर जॅकला भूक लागली होती। तो हळूच आत शिरला आणि स्वयंपाकघर शोधू लागला। त्याने काही ताजी फळं आणि दूध स्वयंपाकघरात पाहिलं। तो ते घेण्यासाठी पुढे गेला आणि इतक्यात त्याने एक मोठा गोंधळ ऐकला।
हा गोंधळ कसला? जॅक घाबरला आणि स्वतःला लपवण्यासाठी एका छोट्या बिळात शिरला। फफा फी 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 फे। मला मनुष्याच्या रक्ताचा वास येतो आहे। तो मग जिवंत असो किंवा मग मेलेला असो, मी त्याला शोधेन आणि खाऊन टाकेन। कडक भाजलेल्या माणसापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही। चविष्ट। त्या महाकाय माणसाला कोणीच माणूस सापडला नाही। मग त्याने टेबलवर ठेवलेलं आपलं जेवण खाल्लं। त्याने आपली सोन्याच्या नाण्यांची थैली काढली, नाणी मोजली आणि टेबलवर एका बाजूला ती थैली ठेवली आणि तो झोपायला निघून गेला। जॅक हळूच सरपटत लपलेल्या ठिकाणातून बाहेर पडला आणि सोन्याच्या नाण्यांची थैली घ्यायची असं त्याने ठरवलं। त्याने विचार केला, त्यामुळे आईचा राग मावळेल। हे तर खूपच जड आहे, मी हे उचलतो आणि इथून निघून जातो। आपल्या पाठीला ती थैली बांधून तो त्या वेलीवरून घसरत खाली आला। तो घरी पोहोचला आणि त्याने आपल्या आईला ती नाणी दिली। सोन्याची थैली? हा, ही तुला कुठून मिळाली? जॅकने आईला घडलेलं सगळं काही सांगितलं। त्याची आई खुश झाली, कारण त्यांना सोनं मिळालं होतं आणि तिचा मुलगा जिवंत परत आला होता। काही दिवसानंतर जॅक पुन्हा एकदा त्या वेलीवर चढला आणि तो त्या महाकाय माणसाच्या घरात पोहोचला। पुन्हा एकदा जॅकने पाहिलं की महाकाय माणूस झोपला होता, पण यावेळी तो घोरत होता। त्याचं घोरणं खूप कर्कश झालं होतं। आपले कान वाचवण्यासाठी जॅकला एका बिळात शिरावं लागलं। तो महाकाय माणूस उठला। जॅकने घाबरून उडी मारली आणि स्वतःला पलंगाखाली लपवलं। फफा फी 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 फे। मला मनुष्याच्या रक्ताचा वास येतो आहे। तो मग जिवंत असो किंवा मग मेलेला असो, मी त्याला शोधेन आणि खाऊन टाकेन। कडक भाजलेल्या माणसापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही। चविष्ट। इथे तर कोणीच मुलगा नाहीये। महाकाय माणसाला कोणीच सापडलं नाही। मग त्याने कोंबडी बाहेर काढली आणि ओरडला, सोन्याचं अंड घाल आता। कोंबडीने अंड घातलं जे सोन्याचं होतं। महाकाय माणसाने ते उचललं आणि टोपलीत ठेवलं आणि तो झोपायला गेला। जसा तो आत गेला, जॅकच्या लक्षात आलं की त्याचा रस्ता मोकळा आहे। त्याने कोंबडी उचलली आणि तो वेलीवरून खाली उतरला। घरी गेल्यावर घडलेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला। बघ आई, यावेळी मला कोंबडी मिळाली जी सोन्याचं अंड देते। बघ ही कशी अंड घालते। सोन्याचं अंड घाल आता। अरे वा 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 वा। तिसऱ्या वेळी जॅक वेलीवर चढला आणि त्या महाकाय माणसाच्या राज्यात गेला। त्यावेळी त्याने पाहिलं की महाकाय माणूस तंतुवाद्य वाजवत होता। तो टेबल खाली लपून बसला। फफा फी 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 फे। मला मनुष्याच्या रक्ताचा वास येतो आहे। तो मग जिवंत असो किंवा मग मेलेला असो, मी त्याला शोधेन आणि खाऊन टाकेन। कडक भाजलेल्या माणसापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही। चविष्ट। आज मी त्या पोराला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढणार आहे। त्याने इकडे तिकडे शोधलं पण त्याला काहीच सापडलं नाही। तो खूप थकला आणि झोपायला गेला। दरम्यान जॅकने ते वाद्य उचललं आणि तो निघणार इतक्यात अचानक ते जादुई वाद्य रडू लागलं। मदत करा मालक, मला मदत करा, हा मुलगा मला चोरतोय, तो मला तुमच्यापासून दूर नेतोय।
महाकाय माणूस अचानक उठला आणि त्याने जॅकला वाद्य चोरून नेताना पाहिलं आणि तो त्याच्या मागे लागला। तर तू आहेस ज्याने माझी कोंबडी आणि सोन्याची थैली चोरली आहेस, मी यासाठी तुला शिक्षा देईन। पण जॅक खूपच चपळ होता, तो त्या वेलीवरून जलद गतीने घसरत खाली आला। महाकाय माणसाच्या लक्षात आलं तेव्हा तोही खाली येऊ लागला। जॅक पटकन घसरत खाली आला, शक्य तितक्या लवकर ती वेल उतरण्याचा तो प्रयत्न करू लागला। घरात जाऊन त्याने कुऱ्हाड आणली, त्याने ती वेल कापायला सुरुवात केली। ती वेल तुटली आणि महाकाय माणूस खाली पडला आणि त्याच्यावर ती वेलही पडली। जॅकच्या आईने जसं हे पाहिलं तिला वाईट वाटलं। तिच्या लक्षात आलं की ही तिची चूक होती। तिने जॅकला वस्तू चोरी करण्यापासून थांबवलं नाही। जॅक अधाशी झाला होता, या सगळ्यात त्याचा जीवही गेला असता। मग ती जॅककडे गेली, तिला पश्चाताप होत होता। तिने त्याला समजावलं, जॅक मला माफ कर, मी तुला वस्तू चोरू दिल्या, मी तुला समज दिली पाहिजे होती। महाकाय माणसानं तुला पकडलं असतं तर काय झालं असतं, तू आज माझ्या सोबत नसला असता। आई मी आज एक धडा शिकलो, मी आयुष्यात खूप कष्ट करेन आणि पैसे कमवेन। जॅक आणि त्याची आई आता खूप श्रीमंत होते आणि त्यानंतर ते सुखाने राहू लागले।